नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला कोबीची खेकडा भजी कशी बनवायची आणि तीही कुरकुरीत कशी बनवायची ते सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्वात आधी आपल्याला बघा इथे कोबी आणि थोडासा कांदा लागणार आहे तर इथे मी अर्धा कोबी आणि दोन कांदे उभे कापून घेतलेले आहे कोबी तुम्ही स्लायसरने सुद्धा कापू शकता किंवा सुरीने तुम्हाला जमत असेल बारीक कापायला पण एकदम अशी बारीक कापायची जाड ठेवायची नाही म्हणजे भजे आहे ना आपले छान असे कुरकुरीत होतात तर दोन कांदे आहे ना ते पण मी उभे कापून घेतलेले आहे तर दोन्ही आपल्याला त्यामध्ये काही आपल्याला साहित्य टाकायचं आहे तर सर्वात आधी त्यामध्ये आपल्याला ओवा टाकायचा आहे तर इथे मी एक चमचा ओवा घेतलेला आहे ओवा छान असा हातावर चोळून घ्यायचा म्हणजे छान चव येते भज्यांना आणि त्यामध्ये आपल्याला त्यानंतर मीठ टाकायचं आहे ओवा आणि मीठ छान असं चोळून ठेवायचं कोबी आणि कांद्याला म्हणजे छान पाणी सुटतं यामध्ये अजिबात पाणी न घालता आपल्याला ही भजी बनवायची आहे एक थेंबही पाण्याचा वापरायचा नाही आता दोन्ही आपल्याला हे मीठ आणि ओवा लावून आपल्याला एक पाच मिनिट असंच ठेव थे झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे नेहमीच तुम्ही कांद्याची भजी खातात ना तर एकदा तुम्ही अशी कोबीची भजी करून बघा खूप छान लागतात आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला असे साधे सोपे आणि झटपट होणाऱ्या रेसिपी बघायला मिळतील तर बघा आता मीठ आणि ओवा छान असा चोळून झालेला आहे आणि आता झाकण ठेवून आपल्याला पाच ते दहा मिनटं असा सोडून द्यायचा आहे म्हणजे कांद्या मिठामुळे कोबीला का आणि कांद्याला छान पाणी सुटतं तर बघा एक पाच ते दहा मिनटानंतर मी का काढलेल तुम्हाला किती वेळ आहे ना त्यानुसार जर तुम्ही ठेवलं ना तरी चालेल तर बघा तुम्ही जर हातात असं पिळून बघितलं ना तर भरपूर असं पाणी सुटतं म्हणजेच आपल्याला इथे पाण्याची गरज लागणार नाही आता इथे आपण काही मसाले टाकून घेऊ म्हणजे भज्यांना जास्त मसाले लागत नाही तुम्ही हिरव्या मिरचीचा किंवा लाल तिखटचा कुठलाही वापर करा तर इथे मी लाल तिखट टाकणार आहे तर एक चमचा मी हळद टाकलेली आहे आणि इथे मी आपलं नॉर्मल जे लाल तिखट ना तर ते टाकून घेतलेलं आहे तीन चमचे तर तिखट भजी ही तिखटच चांगली लागतात पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखटाचं प्रमाण करा मिरचीचं थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि बेसन पीठ एक वाटी पीठ एकदम टाकायचं नाही थोडं थोडं करून आपल्याला पीठ टाकायचं आहे आणि कुरकुरीत होण्यासाठी इथे मी तांदळाच्या पिठाच्याऐवजी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे दोन चमचा ज्वारीचं पीठ तुम्ही टाकून बघा खूप छान कुरकुरीत भजी होतात आणि तेल सुद्धा कमी लागतं त्यामुळे तर ही ट्रिक तुम्ही एकदा नक्की वापरून बघा आणि सोड्याच्या ऐवजी इथे आपल्याला थोडंसं गरम तेल टाकायचं आहे म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात कडक होत कडक होत नाही तर बघा अजिबात पाणी घातलेलं नाही तरी पण भज्यांना पिठाला छान असं पाणी सुटलेलं आहे भरपूर आणि आता हे भिजत ठेवायचं नाही आपल्याला लगेचच भजी करून घ्यायची आहे तर तेल आधीच तापायला ठेवायचं ब जोपर्यंत तुम्ही पीठ कालवतात ना तोपर्यंत तेलसुद्धा इकडे आपलं तापलेलं असतं अशा प्रकारे हलक्या हाताने आपल्याला अशी मोकळी मोकळी भजी सोडायची आहे आणि भजी सोडण्याची सुद्धा एक ट्रिक आहे जर तुम्ही मोठी मोठी टाकली ना तर ती अशी गच्च भजी होतात म्हणजे रफ होतात आणि जशी तुम्ही हलकी अशी पा पाचवी बोटांनी जर भजी सोडली ना तर अशी कुरकुरीत आणि मोकळी होतात म्हणजे सगळ्या बाजूनी तेल त्याच्यापर्यंत पोहोचतं आणि त्यामुळे तेल आतमध्ये गेल्यामुळे छान आतून सुद्धा चांगली भजी कुरकुरीत होतात तर ही पण एक टीप आहे छान तुम्ही अशी ही टीप नक्की लक्षात ठेवा आणि नक्की एकदा करून बघा अशा पद्धतीने जसं माझ्या पद्धतीने मी केला आहे ना अशी पद्धत तुम्ही नक्की एकदा करून बघा आता दोन्ही बाजूने छान आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचे आहे तर तेलाचे बबल्स कमी झाले की समजायचे आपली भजी ही तळली आहे कांद्याची भजी ही पटकन तळल्या जातात पण कोबीची भजी तळायला थोडासा वेळ लागतो म्हणून थोडं जास्त वेळ तळून घ्यायची म्हणजे छान कुरकुरीत होतात आणि हे पाण्याचं प्रमाण जास्त असतं ना कोबीमध्ये तर बघा असा थोडासा फक्त कलर चेंज झाला पाहिजे आणि तेलाचे बबल्स पण कमी झाले पाहिजे तर आता आपली भजी तळलेली आहे तर, तर आपण आता एका हे काढून घेऊ आणि तुम्ही बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि खायला तर खूप छान लागतात बऱ्याच लोकांना कोबीची भाजी आवडत नाही ना तर तुम्ही अशी मी कोबीचे नेहमी परोठे करते तर तुम्ही भजी करून ब बा, बघा तुम्ही एकदा परोठेसुद्धा खूप छान होतात तर मी वेगवेगळ्या प्रकारचे कोबीचे परोठे केलेले आहे आणि त्याचे सर्व व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे तर तुम्ही सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन नक्की बघा तर बघा आपली कुरकुरीत अशी कोबीची भजी तयार झालेली आहे कुठल्याही तुम्ही सणाला कांद्याची भजी करता तर त्याऐवजी कोबीची खेकडा भाजी एकदा नक्की करून बघा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि वरती बेल ऐका आहे ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद